मला खात्री आहे कालचं तुम्हाला समजलं असेल. आता आपण काय करूया आणि वेगळ्या प्रकारचं काय करूया, जीएसटीवर एक्झाम्पल बघूया, उदाहरणं बघूया. तर काल आपण काय करत होतो, तर आपण खरेदी काल माल केला तर त्याला किती जीएसटी भरावी लागत हे बघत होतो. आज मी थोडंसं त्याच्या पुढे जातो. आता समजा असं कन्सिडर करूया की मिस्टर एक्स हा कोणाकडनं तरी माल घेतो, समजा झेड कडनं माल घेतो, मग त्याच्यावर तो जीएसटी देतो 6,000 रुपये, फक्त जीएसटीचा विचार करतो. आणि तो काय करतो, हा त्याने स्वतःसाठी नाही घेतला आहे तर तो व्यापारी आहे, तो काय करतो, तो माल त्या वायला विकतो. लक्षात आलं परफेक्ट. मिस्टर एक्स हा काय करतो, तर झेड कडनं माल खरेदी करतो. खरेदी किंमत वगैरे आपण काही कन्सिडर करूया नको सध्या, तर आपण कन्सिडर काय करूया, तर त्याच्यावर तो जीएसटी त्याला देतो 6,000 रुपये, त्याला जीएसटी देतो. दुसरी गोष्ट, तो काय करतो, तर मिस्टर एक्स वायला तो माल विकतो, आणि माल विकताना त्याची काय असते, तर जीएसटी तो किती घेतो, तर 8,000 घेतो. तर इथे आपण दोन जीएसटी कन्सिडर, दोन कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. जेव्हा तो माल घेतो तेव्हा त्याला आपण म्हणतो इनपुट जीएसटी. त्याने काय दिलं, इनपुट जीएसटी म्हणजे किती आले आपल्या समजा 6,000 रुपये झाले. जेव्हा तो माल वायला विकतो तेव्हा तो काय करतो, 8,000 रुपये घेतो त्याच्याकडनं, त्याला आपण म्हणणार आहे आउटपुट जीएसटी. त्याला आपण काय म्हणणार आहे, आउटपुट जीएसटी. म्हणजे माल त्याने एक्सने, एक्सचा विचार करतोय आपण इथे, मिस्टर एक्सने झेडकडनं काय घेतलाय, माल घेतलेला आहे. तो माल घेताना त्याने काय केलंय, तर 6,000 रुपये त्याला जीएसटी दिलेला आहे. नंतर तो माल त्याने काय केलेला आहे, वाय माणसाला विकलेला आहे, तो पण व्यापारी आहे समजा, त्याला विकलेला आहे, त्याच्याकडनं त्याने किती घेतलेला आहे, 8,000 रुपये काय घेतलेला आहे, जीएसटी घेतलेला आहे. तर पहिल्यांदा त्याने जो जीएसटी दिला त्याला आपण इनपुट जीएसटी म्हणणार आहे, आणि तो दुसऱ्याकडनं घेतो जीएसटी त्याला आपण काय म्हणणार आहे, आउटपुट जीएसटी म्हणणार आहे. आता इथे प्रॉब्लेम काय, आपल्याला काय करायचं आहे, तर मिस्टर एक्सला गव्हर्नमेंटकडे किती एक जीएसटी भरायचा आहे, कारण ऑलरेडी त्याने काय दिलेला आहे, 6,000 तो झेडला दिलेला आहे, म्हणजे भरलेला आहे. तर आता त्याला किती भरावा लागणार, तर ते आपण काय म्हणतो, तर त्यांनी 6,000 रुपये भरलेले आहेत, मग त्या 6,000 रुपयेला आपण काय म्हणणार आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट. त्याला आपण काय म्हणणार आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा ITC म्हणतो. हा ऑलरेडी त्याने काय केलेला, भरलेला आहे. इनपुट म्हणजे भरलेला आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणणार आहे. आणि त्याने किती घेतला, 8,000 रुपये घेतला आहे, म्हणजे त्याला जीएसटी गव्हर्नमेंटला किती भरावा लागेल, त्याला स्वतःला गव्हर्नमेंटकडे किती हे करावं लागेल, पण आउटपुट जीएसटी बघायचा. आणि त्याला क्रेडिट किती कमी आलं आहे, कारण त्याने ऑलरेडी भरलेलं आहे, की मी थोडक्यात लिहितो ITC इनपुट टॅक्स क्रेडिट. ते आपल्याला काय मिळणार, आपल्याला 8,000 त्याने घेतला आहे, त्याच्यापैकी 6,000 त्याने ऑलरेडी भरलेलं आहे, झेड माणसाकडे दिलेलं आहे, त्यामुळे जीएसटी त्याला गव्हर्नमेंटकडे किती भरावं लागेल, 2,000. हा आपण कशाचा विचार करतोय, समजा मिस्टर एक्सचा विचार करतो, मिस्टर एक्सला फक्त 2,000 रुपये गव्हर्नमेंटकडे भरावं लागेल, कारण त्याच्यातला 8,000 जरी त्याने घेतला तरी 6,000 त्याने ऑलरेडी झेडला दिलेला, त्यामुळे डिफरन्स आहे तो आपल्याला त्याला काय करावं लागेल, भरावं लागेल. आता दुसरी कंडिशन काय करूया, तर इथे मी मिस्टर एक्सने मिस्टर झेडकडनं माल घेतला, मिस्टर झेडकडनं माल घेतला, इथे काय दिलेला, जीएसटी दिला, किंमत वगैरे आपण बघितली नव्हती. तर इथे काय कन्सिडर करूया की मिस्टर एक्सने झेडकडनं माल घेतला, मालची किंमत 8,000 आहे. इथे काय होतं, जीएसटी किती दिला त्याची होती, पण इथे काय, मालची किंमत 8,000 आहे. आणि आपण कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून मी काय करतो, 10% समजा जीएसटी रेट आहे, तर त्याला जीएसटी किती भरावं लागेल. तर पहिल्यांदा आपण करायचं कसं करूया, 100 रुपयेवर 10 रुपये जीएसटी आहे, तर 8,000 रुपयेवर किती आहे, म्हणजे आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, 8,000 × 10 / 100, म्हणजे आपलं काय झालं बघा, हे दोन्ही गेले, म्हणजे त्याने किती टॅक्स दिला, समजा 800 रुपये टॅक्स दिला जीएसटीला, त्याला आपण काय म्हणणार आहे, इनपुट जीएसटी किंवा इनपुट टॅक्स किंवा इनपुट जीएसटी म्हटलं तरी चालेल. आता तो काय करतोय, तो माल तो 10,000 रुपयेला विकतो, मग त्याच्यावर सुद्धा तो काय घेणार आहे, जीएसटी लावणार आहे, जीएसटी घेणार आहे. मग तो जीएसटी किती आहे ते पण आपण काढूया. आता 10% त्याने जीएसटी भरलेला, तर त्याला पण 10% घ्यावा लागेल, त्यामुळे 100 रुपयेवर 10 रुपये, तर 10,000 रुपयेवर किती टॅक्स. तर आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, 10,000 × 10 / 100.
हे गेले बघा दोन्ही, आपल्याला काय मिळालं एक आता, त्याला आपण काय म्हणणार असतो आउटपुट जीएसटी, आउटपुट जीएसटी. मगाशी काय दिलेलं लक्षात आलं तुमच्या, इनपुट जीएसटी डायरेक्टली दिलेला आणि आउटपुट जीएसटी दिलेला, मगाशी किंमत आपण कन्सिडर करत नव्हतो. तर आता आपल्याला काय करावं लागलं, जीएसटीचं व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागलं. मालाची किंमत दिलेली आहे, वस्तूची किंमत दिलेली आहे, त्याच्यावर जीएसटी त्याने किती भरला, तर इनपुट जीएसटी 800 भरला आणि त्याने जेव्हा वायला विकला तेव्हा त्याच्याकडनं त्याने किती घेतला, 1000 रुपये घेतला. तर ऍक्च्युली त्याला जीएसटी गव्हर्नमेंटकडे किती भरावा लागेल, तर तो आपल्याला कसं मिळणार सांगा, आउटपुट जीएसटी मायनस काय करणार आपण, हा इनपुट जीएसटी म्हणजे त्याला क्रेडिट मिळणार, तेवढं त्याला भरायची गरज नाही, मायनस इनपुट जीएसटीलाच आपण काय म्हणणार आहे, ITC इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे आपलं आउटपुट जीएसटी किती आहे, 1000 आहे, मायनस काय करणार आपण 800, म्हणजेच आपल्याला गव्हर्नमेंटकडे त्याला किती भरावं लागेल, मिस्टर एक्सला 200 रुपये भरावं लागेल. अशा प्रकारचं मी डिस्कशन आपण बघा पहिल्या लेक्चरला केलेलं बघा, मी तुम्हाला खूप एक्झाम्पल दिलेली, हा याला विकतो हा याला विकतो तर त्याला किती द्यावा लागेल, तुम्हाला हे परफेक्ट समजण्यासाठी परत एकदा काय करा तुम्ही पहिला लेक्चर बघा, डेफिनेटली तुम्हाला हे समजेल. फक्त इथे मी नवीन टर्म काय तुम्हाला मिळाला, इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, तर तो आपल्याला जो इनपुट टॅक्स भरलेला असतो तेवढं आपल्याला क्रेडिट मिळतं, तेवढं गव्हर्नमेंटकडे परत भरायची काय नाही गरज नाही, त्यालाच आपण काय म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि आउटपुट जीएसटी म्हणणं इनपुट टॅक्स क्रेडिट केला की आपल्याला काय मिळतो, गव्हर्नमेंटकडे किती भरायला पाहिजे जीएसटी त्या माणसाने, मिस्टर एक्सने किती भरायला पाहिजे, हे आपल्याला काय करावं लागतं, काय करतं समजतं. हे अशा प्रकारची वेगवेगळी एक्झाम्पल तुम्ही सोडवा, जेणेकरून याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही काय होऊ शकाल, परफेक्ट होऊ शकाल.